फटाक फक्त तीस सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ॲप आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा गोव्याच्या राजकारणात उत्पल पर्रिकरांच्या बंडामुळं पणजी मतदारसंघ हा चांगलाच घाततोय उत्पल पर्रिकरांनी तिथं भाजप विरुद्ध शड्डू ठोकत स्वतःची अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे आणि आता ते भाजपच्याच विरोधात निवडणुकीतून लढणार आहेत ज्या भाजपच्या उमेदवाराविरुद्ध उत्पल पर्रिकरांनी शड्डू ठोकलेत तो उमेदवार आहे बाबूश मोन्सेरात बाबूश मोन्सेरात हे गोव्यातलं एक जरी मोठं नाव असलं तरी देशाच्या राजकारणात मनोहर पर्रिकरांची एक वेगळी ओळख होती आणि साहजिकच मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर ह्याची सुद्धा देशभरात सगळीकडे ओळख होती पण या निवडणुकीमुळे बाबूश मोन्सेरात हे चर्चेत आलेले आहेत आणि उत्पल पर्रिकरांविरुद्ध निवडणूक लढवणारे हे बाबूश मोन्सेरात हे आहेत तरी कोण ह्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी रोहित हरीप तुम्ही बघताय मुंबई तक उत्पल पर्रिकरांमुळे पणजी मतदारसंघ हा चांगल्याच चर्चेत आला असून इथून एका हाय व्होल्टेज लढतीची अपेक्षा आहे कारण की उत्पल पर्रिकरांविरुद्ध उभे आहेत बाबूश मोन्सेरात बाबूश मोनसेरात त्यांचं खरं नावे आहे अंतांसिओ हो मोन्सेरात बाबूश हे त्यांचं टोपण नावे आणि बाबूश हे पणजीतल्या स्थानिक राजकारणातलं एक मोठं नाव मानलं जातं पण बाबूश मोन्सेरात जर यांचा जर का आपण प्रवास बघितला तर तो खूपच चढउताराचा आणि अत्यंत बेभरोशेचा राहिलेला आहे गोव्याच्या राजकारणात एक बेभरोसेचं व्यक्तिमत्व म्हणून बाबूश मोन्सरात यांची तिथल्या राजकारणात आहे बाबूश मोन्सरात यांनी त्यांचा जो प्रवास आहे तो एका मंत्र्याचा स्वीय सहाय्यक म्हणून सुरू केला होता गोव्यातल्या ताळगाव मतदारसंघातले काँग्रेसचे एक मोठे नेते सोमनाथ जुवारकर या मंत्र्यांचे ते खासगी स्वीय सहाय्यक होते त्यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि जेव्हा जुवारकर यांच्याबरोबर संबंध त्यांचे बिघडले तेव्हा बाबूशनी दोन हजार दोनमध्ये युनायटेड गोवन्स डेमोक्रेटिक पार्टी या पक्षाच्या माध्यमातून राजकारणात एंट्री केली दोन हजार दोनमध्ये त्यांनी ज्या मंत्र्याचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं होतं ते लक्ष्मीकांत जुवारकर विरोधातच निवडणूक लढवली ताळगाव मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि ही निवडणूक त्यांनी चार हजार मतांनी सुद्धा इथूनच ते एक लिजंड किलर म्हणून पुढं आले त्यानंतर दोन हजार सातमध्ये देखील ताळगाव मतदारसंघातून त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली आणि दोन हजार सातमध्ये ते पुन्हा एकदा आमदार झाले मात्र दोन हजार दोनच्या निवडणुकांमध्ये एक विलक्षण घटना घडली ते म्हणजे तेव्हा पर्रिकर हे गोव्यात भाजपचे प्रमुख होते निवडणूक त्यांनी लढवली होती आणि त्यांच्या पक्षाला भाजपाला सतरा जागा मिळाल्या होत्या त्यांना बहुमतासाठी तेव्हा अजून तीन जागा हव्या होत्या आणि तेव्हाच बाबूशे पर्रिकरांच्या मदतीला आले त्यांनी पर्रिकरांना पाठिंबा दिला आणि पर्रिकर मुख्यमंत्री झाले थोडक्यात सांगायचं तर बाबूशच्या पाठिंब्यावर पर्रिकर हे दोन हजार दोनमध्ये मुख्यमंत्री झाले पण हे जे राजकारण आहे तिथं थांबलं नाही दोन हजार पाचमध्ये मी जसं म्हणलं की बाबूशाहेब बेभरशाचा नेता किंवा राजकारणी म्हणून ओळखला जातो तेव्हा तसा त्यांनी पर्रिकरांचा पाठिंबा काढून घेतला आणि तोच पाठिंबा काँग्रेसला दिला पर्र यांनी तेव्हा काँग्रेसचे उमेदवार असलेले प्रतापसिंह राणे हे मुख्यमंत्री झाले पर्रिकरांचं सरकार पडलं पर्रिकरांना मोठा धक्का होता कदाचित पर्रिकर विरुद्ध बाबूश या ज सगळा राजकारणातला कडवटपणा आहे तो इथूनच कदाचित सुरू झाला असावा दोन हजार सातला बाबूश पुन्हा ताळेगाव मतदारसंघातनं निवडून आला दोन हजार बारामध्ये त्यांनी हाच मतदारसंघ त्याची पत्नी जेनिफर निफरीच्यासाठी सोडला ती तिथून काँग्रेसकडनं निवडून आली आणि दोन हजार बारामध्ये बाबूशः शांताक्रुज मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली तो तिथून निवडून आला दोन हजार बारानंतर नंतर दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये बाबूशने पणजी मतदारसंघात एंट्री केली दोन हजार सतरामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या तेव्हा सतरा आमदार असलेल्या काँग्रेसला त्यांचं सरकार स्थापन करता आलं नाही तेरा आमदार असलेल्या भाजपाने बाकीच्या आमदारांना गोळा करत काँग्रेसला धोबीपच दिली आणि ते तिथून त्यांनी निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा परिकरांचं निधन झालं तेव्हा बाबूसोनसेरात सिद्धार्थ कुंकळेकरचा पराभव करत पणजी मतदारसंघ जिंकला तेव्हा त्यांनी तो काँग्रेसच्या तिकिटावरती हा मतदारसंघ जिंकला होता आणि दोन हजार एकोणीसमध्ये पणजीमध्ये आमदार झाल्यानंतर काहीच दिवसांनी बाबूसमोनसेरात पुन्हा एकदा पक्षांतर केलं मग तेव्हा काँग्रेसचे दहा आमदार फुटले त्यात बाबूश मनसेराजचा समावेश होता मी जसं म्हटलं की बेबोर्डरच्या राजकारणीचा पुन्हा एकदा इथं प्रत्यय आला आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता दोन हजार एकोणीसपासून बाबूशमुनसेरात हा भाजपमध्ये आहे आणि आत्ताच्या निवडणुकांमध्ये दोन हजार बावीसच्या भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे ह्याची कारणं देखील आहेत गोव्याच्या स्थानिक राजकारणामध्ये म्हणजे पणजीमध्ये विशेषतः बाबूशमुनसेराजचा मुलगा हाच महापौर आहे तिथली महानगरपालिका तिथलं प्रशासन ह्याच्यावरती बाबूसचा चांगला पकड आहे आणि हाच मुद्दा त्याला निर्णायक ठरला आणि उत्पलच्या विरोधात भाजपाने त्यांची निवड केली त्याशिवाय बाबुसरात हे त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे देखील बरेच चर्चेत असतात त्यांच्यावर मारहाण धोकादायक शस्त्रांचा वापर करणे पोलीस स्टेशनवर हल्ला करणे या संदर्भातले काही गुन्हे आहेत याशिवाय त्यांच्यावर पोस्को अंतर्गत एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याचं देखील गुन्हा दाखले याच गुन्ह्यांचा उल्लेख हो त्यांचीच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख हे उत्पल पर्रिकर वारंवार करत होते आणि त्याच्याविरुद्ध स्वतःला सुशिक्षित सांगत त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती आता गो पणजीतल्या तर लढत ही स्पष्ट झालेली आहे की उत्पल पर्रिकर विरुद्ध बाऊश मोन्सेरात तेव्हा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की या निवडणुकीत कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं त्याची कारणे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पण त्यासाठी तुम्हाला आमचं मुंबई तक्के चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागेल ते करायला विसरू नका धन्यवाद